महाराष्ट्र के प्रभारी श्री एच के पाटिल साहेब, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के सन्माननीय अध्यक्ष माझे अत्यंत जुने मित्र श्री नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा ते कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, मी युवक कांग्रेसचा अध्यक्ष होतो आणि नेहमी त्यांचं प्रेम माझ्यासोबत राहिलं, ते कांग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे साहेब, एनएसयूआयपासून युवक कांग्रेस या प्रत्येक घडामोडीमध्ये माझ्या पाठीशी असलेले आमच्या सर्वांचे मित्र श्री अविनाशजी पांडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण, ज्यांचं प्रेम सर्वस्वी माझ्यासोबत राहिलं, ते बाळासाहेबजी थोरात, माजी मुख्यमंत्री श्री बुद्धिराजे चव्हाण साहेब, रणजीताई, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र आपलं मुंबई प्रदेश युवक कांग्रेसचे अध्यक्ष, युवक कांग्रेस कांग्रेसचे अध्यक्ष आता 12 वर्ष झालं कांग्रेस, थोडस राऊत साहेब मंचावर उपस्थित असलेले आमच्या पालकमंत्री यशोमतीताई मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते, माझ्यासोबत काम केलेले युवक कांग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले माझे सहकारी आणि मित्रांनो, 9 ऑक्टोबर 2009 रोजी कांग्रेस मधून मला निष्कासित केलं आणि आता पाठीमागे पलटून पाहताना माझ्यासमोर सगळे ते तो पिक्चर डोळ्यासमोर आला. 1978 साली जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होतो आणि मॅडमला जेव्हा अटक झाली तेव्हा तत्कालीन आमचे नेते श्री श्रीकांतजी जिस्कार, ज्यांचा परिस्पर्श आम्हाला लागला आणि आमचं राजकीय भवितव्य चांगलं झालं, ते आमचे नेते होते स्वर्गीय राजकीय जिस्कार साहेब, आणि जेव्हा ते एनएसयूआयचे अध्यक्ष होते तेव्हा मोठा मोर्चा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही काढला, तेव्हापासून या काँग्रेसच्या चळवळीमध्ये सामील झालो ते 2009 पर्यंत. डॉक्टर जिस्कार जेव्हा एनएसयूआयचे अध्यक्ष होते मला आठवते, मला सगळ्यात पहिलं पद मिळालं होतं पीआरओ प्रेस रिलेशन ऑफिसर, म्हणजे ज्या आपल्या प्रेस रिलीज आहे त्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये साहित्यांनी पोहोचवून द्यायच्या. नंतर अविनाशजी पांडे ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, ते महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे अध्यक्ष होते, मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो. विद्यार्थी संघाच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या होत्या, मला सांगायला अत्यंत अभिमान आहे की नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचा जेव्हा आम्ही अध्यक्ष होतो, आज देशाचे अत्यंत सर्वोच्च मनापेक्षा सर्वात ज्येष्ठ नेते मुकुल निवासित माझ्यासोबत सचिव होते, आम्ही सोबत अधिक सहमत साहेब युवक कांग्रेस आपल्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते, असा चांगला प्रवास चालू होता. मी इंदिराजी सोबत काम केलं तेव्हा एनएसयूआय होतो, राजीवजीच्या वेळेस तो ऑल इंडिया जॉईंट सेक्रेटरी होतो, आनंद शर्मा साहेब तेव्हा ऑल इंडिया युवक कांग्रेसचे अध्यक्ष होते, गुरुदासजी कामत जेव्हा महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे अध्यक्ष होते जनरल सेक्रेटरी होतो, माणिकराजजी ठाकरे नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे अध्यक्ष झाले आणि हा सगळा कार्यक्रम चालू असताना हळूहळू एक टप्पा उघड असताना 1999 मध्ये पहिल्यांदा आणि खरं पाहता तर सगळ्यात पहिले तिकीट, म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी श्रीकांत जिस्कार, अविनाशजी पांडे, मुकुलजी वासनिक आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतून समोर आलेलं नेतृत्व होत, या देशातला सर्वात तरुण तेव्हा जो 1984 मध्ये जे निवडून आले ते मुकुलजी वासनिक होते, 25 वर्ष 3 महिने त्यांचा वय होता. अविनाशजी पांडे जेव्हा पहिल्यांदा 1985 मध्ये निवडून आले 25 वर्ष 6 महिने वय होते, मला जेव्हा तिकीट दिलं राजीवजींनी 25 वर्ष 7 महिने वय होते, म्हणजे या वयामध्ये आम्हाला चौघांना आम्ही जे चौघं मित्र होतो डॉक्टर जिस्कार, मुकुलजी, अविनाशजी, मी एका वेळेस काही तिकीट दिल्या होत्या, एवढी प्रचंड सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही तेव्हा उभी केली होती. सगळं व्यवस्थित चालू होतं. युवक कांग्रेसच्या अध्यक्षमध्ये असताना मुजफ्फर अहमद, राजन भोसले, सोनवणे, बालगुडे, पूर्ण महाराष्ट्र, गोपाळ तिवारी, अनिस अहमद, रमाकांत महाकाटक, कोणाकोणाचे नाव घेऊ, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक टीम उभी केली. आणि मला आठवतं की शिंदे साहेब तेव्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते,
आणि युवक काँग्रेसला खटारी जीत होती, ती धक्का मारून चालू आहे. पण आम्ही जेव्हा काम केलं, शिंदे साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला कार दिली युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना पहिल्यांदा, आणि म्हटलं होतं की तुम्ही युवक काँग्रेसची टीम चांगली काम करते, पुऱ्या महाराष्ट्रभर गिरा आम्ही अँबॅसेडर देतो. म्हणजे फक्त प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे अँबॅसेडर होते, दुसरी युवक काँग्रेसकडे होते. एवढं प्रेम आणि तेव्हा इतकी शाळेत होतं मुख्य म्हणजे आपलं शासनही नव्हतं. अशा या दंगाभेटीच्या जीवनात गेलो आणि एकोणीस आणि आपल्याला माहित आहे की राजकारण म्हणजे सात सीडीचा खेळ आहे, कधी वर उतरतो कधी खाली उतरतो. आता आम्ही आणि मला सांगावं अत्यंत भावते की 1999 म्हणून आमदार निवडून आलो आणि 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात अर्थ, नियोजन, वॉटर रिसोर्सेस, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, या पार्लमेंटरी अफेअर्स, ह्या सगळे खाते साहेबांनी मला दिले आणि अत्यंत नेतृत्व उभं करायचं महाराष्ट्रामध्ये तरुण नेतृत्व या अनुषंगाने काम सुरू होतं. पण 2009 मध्ये अपघात घडला, मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही की तिथे प्रश्नच नाही इथं सांगतं, पण मला तिकीट नाकारण्यात आलं. मला आश्चर्य वाटलं की मी जर काँग्रेस इतका ताकदीने काम करतो आहे, काँग्रेसची चळवळ जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, एपीएमसी सारे जेवढ्या सहकार्यांचं सारं आम्ही कामच केलं होतं आणि अचानक अपघात घडला. 2009 मध्ये तिकीट नाकारण्यात आलं. मी त्याला म्हटलं की बाबा आणि या गोष्टीच की त्याच्यात हायकमांडनी प्रयत्न केले असे नाही. मला आठवतं की अविनाशजी पांडे खास हेलिकॉप्टर घेऊन आले होते समजायला आणि मॅडमचं बोलणं नाही, तो बस अहमद भाईची बोलणं करून घेतो. त्याने मी थांबायला सांगितलं, मी त्याला हेच म्हटलं की साहेब तुम्ही मला 2-4-5-6 महिन्यापूर्वी सांगितलं असतं, मी माझी मानसिक तयारी केली होती. आता नाही तुम्ही लग्न मंडपात म्हणता गुंडावे काढा घोड्यावर उतरा तर कसं होणार असेल. आणि अपक्ष लढलो फार कमी मताने, म्हणजे एकीकडे काँग्रेस सारखा प्रबळ पक्ष, भवन, सगळी ताकद, हे सगळं असताना 2500 मतं कमी पडली आणि मी हारलो. त्याच्यानंतर मी कोणत्याही पक्षात गेलो नाही, जनविकास काँग्रेस नावाचा पक्ष काढला. सातत्याने काँग्रेसला विनंती केली, महिन्यात 2 महिन्यात तू दिल्लीला जायचो, त्यांना म्हणायचो की बाबा माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, तुम्ही मला काँग्रेस मध्ये वापस घ्या. पण कुठेतरी भूच लागलेला होता, ते होऊ शकलं नाही. मला आठवते की मी आल्यानंतर सगळ्यात जर पहिला फोन कोणी त्याला तर विलासराव देशमुख साहेब आणि म्हणाले या तुम्ही मुंबईत आल्यानंतर मला भेटा. मी त्यांना भेटायला निवडून ठरल्यानंतर अद्भुत झालो होतो. म्हणजे सात सीडीच्या खेळामध्ये 95 वरून आता 100 वर जायचं, तिथून सापाने गेल्यामुळे एकदम 0 वर बाहेर अशी परिस्थिती मांडली. मला विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं बिलकुल दावायचं नाही. कोणत्याही पत्रकाराने विचारलं की तुम्हाला काँग्रेसमधून निष्कासित केलं आहे, काँग्रेसमधून काढलं आहे, तुम्हाला कसं वाटते, एकच म्हणायचं वो मुझे काँग्रेस कैसे निकाल सकते है, मेरे खून में की काँग्रेस नहीं निकाल सकते. आणि त्याप्रमाणे वागलो. मला या गोष्टीचा अभिमान आहे की अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि ते पहिल्यांदा अमरावतीला आले. अमरावती आल्यानंतर जर त्यांनी पहिला होती तेव्हा काँग्रेस पक्षाच्या बाहेर होतो, काही कुठे हाताला लागत नव्हतं. पहिला फोन जर त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबांनी केला असेल तर मला केला काय डॉक्टर कसे आहात तुम्ही. मनाला अभिमान वाटला की आपला मुख्यमंत्री जर पहिल्यांदा आपल्या शहरात येतो तर आपल्याला फोन करतो. ही काँग्रेस आहे की सामान्य. मी त्याच्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलो, बाहेर जायचो तर त्यांनी घरी बोलवलं या आमच्यासोबत जेवण करा. आणि असे किस्से आहेत. आणि त्यामध्ये काँग्रेस बद्दलचं प्रेम 2014 मध्ये पुन्हा काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न शुल्क अविनाशजी पांडे स्वतः अहमदभाईकडे घेऊन गेले. अहमदभाईने सांगितलं मॅडमनी सांगितलं आहे की तुम्हाला लढायचं आहे, जाऊन तयारी करा. मी तयारी करायला लागलो, पुन्हा स्कायला कोसळला, पुन्हा तिकीट. मला वाईट वाटलं की इतक्या प्राणिकडे नितीन, म्हणजे मी हारल्यानंतर काही दिवसांनी मुंबईला आलो तर नितीन जर कुठे भेटले माझ्या घरी शिवाय थांबले कुठे थांबायचं नाही, पहिले माझ्या घरी थांबा आणि मला घरी कोण बॅग करायला लागलो. असे एकोणीक लोक मित्र होते. तर पुढे आता मला आधी असा एक वेळा तुम्हाला राजकारणात फार मोठी जर गॅप पडली तर आपल्यासोबत जे कार्यकर्ते असतात ते विस्कळीत होऊन जातात. छोटे कार्यकर्ते त्यांना कधी त्याच्यात राजकारण छोटं असतं. आणि मग मी रायगड आणि गडकरी साहेबांची माझी व्यक्तिगत अनुशेषाच्या संबंधाने संबंध होते. त्यांनी मला त्यांनी एका मिनिटात घेतलं तिकीट दिलं की 35,000 आणि निवडून बघा. पण ते रमलं नाही खरं सांग.
मला कसं घटपटच वाटत म्हणजे पहिल्यांदा जेव्हा अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदय काहीतरी अडकसडक उत्तर देऊन राहिले होते म्हणजे बीजेपीचे तर मी प्रश्न विचारला मग तुला ताबडतोब आढळून आलं अरे हे काँग्रेस नाही आपल्या मंत्र्याला अडचण आहे तरी म्हटलं काँग्रेस मध्ये तर अलट मग आपल्याच मध्ये अलट कुठे आवडतो म्हणजे तुला बघत नाही म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये जात नाही नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली मला आठवते की अहमद भाईंनी मला 6-8 महिन्यापूर्वी फोन केला की आमची इच्छा आहे की तुम्ही पक्षामध्ये यावं भेटा सर भाई 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 साहेब मी तो कधी भी तयार हूं नंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा मुजफ्फर हुसेन मोहन जोशी यांचा निरोप आला मी बाळासाहेबांनी बोलवलं आहे बाळासाहेबांना भेटायला गेलो बाळासाहेबांनी सांगितलं की आमची सर्वांची इच्छा आहे तुम्ही प्रवेश करावा म्हटलं होतं तेवढा लॉकडाऊन लागला ते काय होऊ शकलं नाना भाऊंनी मग पुढाकार घेतला दादाभाऊ अमरावतीला आले आणि त्यांनी 1-to-1 रात्री आम्ही सोबत जेवायला होतो त्यांनी हे केली की आपण दोस्त आहोत मी आता अध्यक्ष आहे आपण सगळ्यांनी सोबत काम केलं दादाभाऊ दादाभाऊ लॉकडाऊन ओपन केलं दादाभाऊंनी अत्यंत सन्मानाने मला पक्षात घेतलं एच के पाटील साहेबांनी स्वतः निरोप पाठवले की नाही तुम्हाला यायचं आणि मला आनंद आहे शिंदे साहेब इथे पृथ्वीराज चव्हाण हा पृथ्वीराज साहेब जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते मी तर पक्षात नव्हते पण मी त्यांना जर अपॉइंटमेंट मागितली तर मी मागितलेली अपॉइंटमेंट त्यांनी दिली नाही असं कधी झालं नाही आणि मी कित्येक वेळा पाहिलो की पक्षाच्या 70 पक्षाच्या आमदारांना अपॉइंटमेंट मिळत नाही पण आणि मला समजून सांगितलं की आमदार का होत असता नेता लवकर तयार होत नाही नेते व्हायला 30-30 वर्ष लागतात त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ नका म्हणजे पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या आता या सगळ्या भूतकाळात जमा झालेल्या आहेत मी तिथे रमलो नाही या गोष्टीत काही म्हणजे उघड हे आहे पण आता तुम्ही आपल्या माझ्यावर विश्वास टाकला नानाभाऊचा विश्वास माझा नानाभाऊ मी पहिल्यांदा 1999 मध्ये सोबत निवडून आलो आणि तेव्हाही आता जे राष्ट्रवादी आहे ती जेव्हा राष्ट्रवादी आपल्यातून अलग झाली तेव्हा आमचं खरं तर मी अनिस अहमद नानाभाऊ हे कधी आम्हाला तिकीट भेटू द्यायचे नाही हे जे खरंच म्हणजे मी सांगतो आम्हाला तिकीटच भेटू द्यायचे नाही तिकडे त्या पश्चिम महाराष्ट्र वर्चस्व कुणाचं होतं कुणाचं नाव घेणार नाही त्या वर्चस्वामुळे मी नानाभाऊ अनिस अहमद खूप लोक आहेत तसे एका झटक्यात गोळा निघाला नितीन राऊ हे सगळे एका झटक्यात काँग्रेसमध्ये आमदार झाले या पक्षामध्ये मी वापस आलो याचा मला अभिमान आहे माझ्यावर जो विश्वास टाकला रमेशजींनी जो विश्वास टाकला सोनियाजींनी जो विश्वास टाकला एच के पाटील साहेबांनी जो विश्वास टाकला नानाभाऊंनी विश्वास टाकला अशोकराव चव्हाणांनी टाकला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी टाकला बाळासाहेब थोरातनी टाकला त्या विश्वासाला एवढाही तडा जाऊ देणार नाही मी बाई यापासून सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये नानाभाऊंनी जो पण केलेला आहे की काँग्रेसला महाराष्ट्राचा 1 नंबर पक्ष करण्यासाठी मी तन मन धनानी काँग्रेस पक्षासोबत तोकाला वाहून घेईल एवढंच या प्रसंगी सांगतो मी सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधींचं मनापासून आभारी की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर किती अडचणीचं असते म्हणजे आपला रक्त काँग्रेसचा आपण त्याच ठिकाणी असतो अस्वस्थ असतो त्यांनी मला पुन्हा घेतलं त्यांच्याबद्दल त्यांचा मनापासून मी आभारी आहे आणि सर्व मोठ्या नेत्यांना त्यांनी माझ्यावर जो विश्वास आहे त्याला कुठेही दगा फटका होणार नाही एवढं आपण आश्वासित करून माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र